जन्म मृत्यू लग्न अशा काही कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी जास्त होते हे आपण मागील पाठात पाहिले तसेच कुटुंबातील लोकांनी राहण्याची जागा बदलली तरी घरातील लोकांच्या संख्येत बदल होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात पक्षी असे स्थलांतर करतात म्हणजे काही दिवसांसाठी ते राहत असलेले ठिकाण किंवा गाव सोडून उडत उडत दूरच्या गावात किंवा दुसऱ्या देशातही जाऊन राहतात तुम्हाला माहिती आहे का अन्न आणि निवारा यासाठी अनेक पक्षी उडत उडत एका देशातून दुसऱ्या देशात जातात ते दरवर्षी ठराविक वेळी आणि ठराविक काळासाठी जातात रोहित पक्षी दरवर्षी ठराविक वेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात म्हणजेच काही महिन्यांसाठी नवीन जागे राहायला जातात नंतर ते आपल्या मूळ देशात परत येतात ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रोहित पक्षी आलेले दिसतात परदेशात खूप थंडी असते त्यामुळे तिथे ठराविक वेळी अन्न मिळू शकत नाही तसेच तेव्हा निवाराही सोयीचा नसतो त्यामुळे पक्षी लाखो मैल दूर उडत उडत भारतामध्ये येतात पुण्याजवळच्या भिगवण येथे असे स्थलांतरित पक्षी आपल्याला दिसतात काही पक्षी हजारो मैल दूरवर उडत जातात काही मात्र जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात हंस पक्ष्यांचा थवा उडताना तुम्ही पाहिलाय का ते उडताना आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडतात पक्षी थव्याने उडतात ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना माणसासारखे कुटुंब नसते किंवा माणसासारखा शेजारही नसतो पक्षांप्रमाणेच काही वेळा माणसेही स्थलांतर करतात दोन देशांमध्ये युद्ध झाले तर त्या त्या देशाच्या सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना युद्ध संपेपर्यंत सुरक्षित ठिकाणी पाठवावे लागते हे स्थलांतरच आहे युद्ध संपले की ते लोक पुन्हा आपल्या घरी परत जातात काही लोक नदीच्या काठाजवळ राहतात काही वेळा नदीला पूर येतो पुराच्या पाण्यापासून त्या लोकांना वाचवण्यासाठी काही दिवसांसाठी त्यांची राहण्याची सोय नदीपासून थोडे दूर एखाद्या शाळेत किंवा मोठ्या जागेत केली जाते यालाही स्थलांतर म्हणतात भूकंप झाला तर काही वेळा अनेक घरे पडतात जमिनीला भेगा पडतात तेथील लोकांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो अशावेळी त्यांना सुरक्षित स्थळी राहायला जागा दिली जाते धोका नाहीसा झाला की लोक नवीन घरे बांधतात आणि तिथे राहू लागतात हेही स्थलांतर आहे मुलांनो तुम्ही सर्कस पाहता ना त्यातील प्राणी पक्षी माणसे असे सर्वजण एका गावाहून दुसऱ्या गावी असे फिरत असतात प्रत्येक गावात ते काही महिने राहतात मग पुढच्या गावी जातात म्हणजेच ते स्थलांतर करतात शेतातील ऊस तोडण्यासाठी बरीच माणसे लागतात हे काम थोडे दिवस चालते काही माणसे ऊस तोडण्याचे काम करतात ते गटाने राहतात एका शेतातील ऊस तोडून पूर्ण झाला की ते दुसऱ्या शेतात जातात तेथील ऊस तोडून देतात याप्रमाणे एका गावातील ऊस तोडून झाला की ते दुसऱ्या गावातील ऊस तोडायला पुढे जातात यालाही स्थलांतर असे म्हणतात कुटुंबात जसे बदल होतात तसे समाजातही बदल होतात कुटुंबातील माणूस शिकण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी घरापासून दूर गेला तर पूर्वी तो फक्त पत्र पाठवून संपर्क साधू शकत असे आता दूरध्वनीद्वारे मोबाईल फोनद्वारे किंवा आंतरजालाच्या मदतीने व्यक्ती कोणाशीही कधीही चटकन संपर्क साधू शकते आधुनिक म्हणजे नवीन तंत्रामुळे समोरची व्यक्ती आपल्याला बोलताना दिसूही शकते मुलांनो तुम्हाला आता व्हॉट्सॲप माहिती आहे फोनवरील ही सोय वापरून आपण दुसऱ्याला संदेश पाठवू शकतो फोन करू शकतो तसेच व्हिडिओ कॉलही करू शकतो म्हणजेच एकमेकांना फोनवर पाहत पाहत गप्पा मारू शकतो अशावेळी दोनपेक्षा अधिक लोकही एकाच वेळी एकमेकांशी गप्पा मारू शकतात तुम्ही पाहिलं आहे का आता आपण फोनवर बोलतो मात्र अजूनही काही लोक पत्र पाठवून एकमेकांना संदेश देतात पत्र लिहून पाकिटात घातले जाते पाकिट बंद करून त्यावर तिकीट लावले जाते ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता पाकिटावर लिहिला जातो जो पाकिट पाठवणार आहे त्याचाही पत्ता लिहावा लागतो पाकिटाच्या वजनाप्रमाणे त्या किमतीचे तिकीट पाकिटावर लावावे लागते असे पाकिट पोस्टाच्या पेटीत टाकले की दोन तीन दिवसांनी त्या व्यक्तीला पत्र पोहोचते आपण आपल्या गावातील लोकांना किंवा दुसऱ्या गावातील लोकांना असे पत्र पाठवू शकतो अगदी परदेशातही असे पत्र पाठवता येते मात्र पत्र पोहोचायला खूप वेळ लागतो वेगवेगळ्या किमतीच्या तिकिटांवर वेगवेगळी चित्रे असतात आपल्या गावात देशात ज्या महत्त्वाच्या घटना घडून गेल्या असतील त्याचे चित्र तिकिटांवर असते उदाहरणार्थ राष्ट्रीय पशु राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय कीटक थोर नेते अंतराळयानाचे प्रक्षेपण अशी चित्रे तिकिटांवर असतात सारांश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात स्थलांतरामुळेही कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी जास्त होते पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र याद्वारे माणसे एकमेकांशी संपर्क साधतात मात्र याला वेळ लागतो टपाल तिकिटांवरील चित्रांमधून समाजातील बदल आपल्याला समजू शकतात आता दूरध्वनीद्वारे कि आंतर किंवा आंतरजालाद्वारे व्यक्ती कोणाशीही कधीही चटकन संपर्क साधू शकते माणसांप्रमाणे पक्षीसुद्धा स्थलांतर करतात काही पक्षी हजारो मैल दूरवर उडत जातात पारिभाषिक शब्द स्थलांतर पोस्टकार्ड आंतरदेशीय पत्र दूरध्वनी आंतरजाल टपाल तिकीट स्वाध्याय सत्य की असत्य ते लिहा स्थलांतरामुळे कुटुंबातील सदस्य संख्येत कोणताही बदल होत नाही का काही ठराविक पक्षीच स्थलांतर करतात दूरध्वनीवारे संपर्क साधण्यासाठी खूप वेळ लागतो आंतरजालामुळे दूरची व्यक्ती बोलताना दिसू शकते